नमस्कार मित्रांनो स्वातंत्र्य दिनापूर्वी पंच्याहत्तर हजार जागांची मेघाभरती शासनाद्वारे मित्रांनो पुन्हा एक नवीन घोषणा करण्यात आलेली आहे मागील सहा महिन्यापासून शासनामधील अनेक माननीय सन्माननीय मंत्री आणि इतर आमदार यांच्याकडून अनेक घोषणा होत आहे आणि त्यातच एक नवीन घोषणा मित्रांनो करण्यात आलेली आहे स्वातंत्र्य दिनापूर्वी पंच्याहत्तर हजार जागांची मेघाभरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केली जाणार आहे अशी येथे माहिती दिलेली आहे बघा एक जून ते पंधरा ऑगस्ट एक जून ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान पदभरतीचे आयोजन केले जाणार आहे अशी माहिती इथे दिलेली आहे जर खरोखरच या प्रकारे मित्रांनो पदभरती झाली तर मित्रांनो येथे तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळणार नाही आहे त्यामुळे आतापासूनच अभ्यासाचे तुम्ही सुरळीतपणे नियोजन करणे गरजेचे आहे परंतु हेही महत्त्वाचे आहे मित्रांनो की अशा प्रकारच्या घोषणा या अगोदर शंभरपेक्षा जास्त वेळा झाल्या आणि नेमकं कोणत्या घोषणेवर येथे विश्वास ठेवावा हे सुद्धा विद्यार्थ्याकडे येथे आता अडचण निर्माण झालेली आहे सविस्तर बातमी मित्रांनो विस्तारपूर्वक वाचव्या बघा राज्य शासनाच्या त्रेचाळीस विभागांतर्गत तब्बल पावणे तीन लाखाहून जास्त मित्रांनो रिक्त आहे आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजे पंच्याहत्तर वर्षाचा जो आपला हा जो अमृत महोत्सव आहे त्याच्यापूर्वी एक जून ते पंधरा ऑगस्ट या अडीच महिन्यात तब्बल पंच्याहत्तर हजार पदांची भरती करायची आहे अशी घोषणा मित्रांनो करण्यात आलेली आहे या पदभरतीच्या प्रतीक्षेत हजारो तरुणांची वयोमर्यादा देखील संपुष्टात आली आहे या पार्श्वभूमीवर आता मेगा भरतीचा कृती आढाखडाच शासनाने तयार केल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे तर बघा मित्रांनो सुधीर मुनगट्टीवार माननीय सुधीर मुनगुंटीवार माननीय वने सांस्कृतिक आणि कार्यमंत्री यांनी काय म्हटले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच मेगा भरती करण्याची घोषणा केली पंधरा ऑगस्टपूर्वी विविध विभागातील रिक्तपदे भरण्याचे नियोजन सुरू आहे या यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा चर्चा करून भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न असतील तर प्रयत्न असतील असे यांचे म्हणणे आहे त्यानंतर बघा महेश घरबुडे कार्याध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती हे काय म्हणतात यांनी अनेक दिवसापासून मित्रांनो पदभरती घेण्यासाठी समन्वय समितीचे पदाधिकारी प्रयत्न करत आहे विद्यार्थ्यांच्या समस्या या शासनापर्यंत नेत आहेत बघा राज्यात गेल्या काही वर्षापासून अनेक वेळा सत्ता परिवर्तन झाले परंतु राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची परिस्थिती आताही जयसिथी आहे पदभरती काही होत नाही फक्त नुसत्या घोषणाबाजी होतात भरतीचे केवळ गाजर दाखवण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत राज्य शासनाने लवकरात लवकर भरती घ्यावी त्यानंतर मित्रांनो बत्तीस हजार शिक्षकांची भरती सुद्धा होणार आहे अशी येथे घोषणा केलेली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनुजायी शाळामध्ये तब्बल सदुसष्ट हजार शिक्षकांची पदे रिक्त आहे तर ही पदे मित्रांनो येथे आगस्ट दोन हजार तेवीस पूर्वी भरली जातील अशी एक नवीन घोषणा येथे आलेली आहे आणि या अंतर्गत तब्बल तीस ते बत्तीस हजार पदे मित्रांनो भरल्या जाणार आहे अशी माहिती येथे सांगितलेली आहे त्याचप्रमाणे यानंतर सेकंड टप्प्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के जागा भरल्या जाणार आहे म्हणजे आता बत्तीस हजार आणि नंतर सुद्धा जवळपास बत्तीस ते तीस हजार जागा असणार आहे म्हणजे जवळजवळ साठ ते सदुसष्ट हजार येथे जागा मित्रांनो भरल्या जाणार आहे अशी माहिती येथे शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे अशी येथे माहिती सविस्तरपणे नमूद आहे राज्य सरकारमार्फत मित्रांनो दोन ते तीन वर्षापासून केवळ भरतींची घोषणाबाजी सुरू आहे आणि आमच्या भविष्यातील आमच्या भविष्याशी हा खेळ सुरू आहे असे उमेदवारांचे म्हणणे आहे सरकारतर्फे नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये चार हजार तलाठी भरतीची घोषणा केलेली होती परंतु अजूनपर्यंत त्याची जाहिरात आलेली नाही आणि असे अनेक प्रकारचे प्रश्न मित्रांनो आता शासन दरबारी प्रलंबित आहे मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नगर परिषद त्याचप्रमाणे महसूल विभाग कृषी शालेय शिक्षण विभाग ग्रामविकास वैद्यकीय शिक्षण त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य गृह व जलसंपदा विभाग महिला बालकल्याण सामाजिक न्याय पशुसंवर्धन इत्यादी विभागातील विबाग, मित्रांनो लाखो प्रतिरिक्त आहे परंतु मित्रांनो सध्या येथे शासनाने नुसती घोषणाबाजी सुरू केलेली आहे प्रत्यक्षात मित्रांनो जाहिरात कृतीतून बाहेर येत नाही आणि त्यामुळे येथे विद्यार्थ्यांचा भ्रमनिराश होत आहे अशी सविस्तर माहिती येथे दिलेली आहे आणि हे मित्रांनो शंभर टक्के खरे पण आहे अपेक्षा करूया शासन येथे लवकरात लवकर सुरळीतपणे सर्व जाहिराती प्रसिद्ध करून येथे मित्रांनो तुमची जे पदभरती ते घेईल येथे मित्रांनो एक जून ते पंधरा ऑगस्ट दरम्यान पदभरतीचे नियोजन करण्यात येणार आहे अशी येथे मित्रांनो माहिती संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेले आहे असे या वृत्तपत्रामध्ये छापून आले त्या दृष्टीने तुम्ही तुमचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे संबंधित मित्रांनो जाहिराती लवकरात लवकर, लवकर प्रसिद्ध होईल याची अपेक्षा करू थँक्यू सो मच गाईज वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब टू हे